नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा नागरिकांच्या जीव घेण्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे हे पुणे महानगरपालिकेच्या समोर उपोषणाला बसलेले आहेत खरंतर त्यांच्या मतदारसंघामध्ये जे मूलभूत सुविधा आहेत ते देखील त्यांना मिळत नाही यासाठी वारंवार पाठपुरावा करून सुद्धा त्याला कुणी दाद देत नाही आणि अशी वेळ आमदारांवर आली आहे की थेट त्यांना लाक्षणिक उपोषणासाठी या ठिकाणी बसावा लागतोय आपण थेट त्यांच्याशीच बोलायचा प्रयत्न करू नेमके अण्णा तुम्ही आमदार आहात हे मुद्दे तुम्ही सुद्धा विधिमंडळात सुद्धा उपस्थित केले असतील काय पाठपुरावा केलाय काय प्रश्न आहेत तुमच्या मतदारसंघातील माझ्या ॲक्च्युली गेल्या चार वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी कोविडचे दोन वर्ष वगळता वारंवार अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांना माझ्या भागातल्या ट्रॅफिकचा इशू म्हणजे नगर रोड कायम जाम म्हणजे तासन तास तिथं लोकांना अडकून पडावं लागतं पोरवाल रोडाला तासन तास अडकून पडावं लागतं विशांतवाडी चौकात तासन तास अडकून पडं लागतं त्याच्याबद्दल जे आम्ही साईड विजिट घेतल्या मिटिंगा लावल्या पण प्रश्न सुट्टानी दिसला नाही लोगोचा जवळजवळ पाच वर्षामध्ये एकशे चाळीस कोटी रुपये त्यांनी टॅक्स रुपी भरला तिथं पाण्याचा अजून प्रश्न गंभीरच आहे तिथलं कुठलीही मूलभूत सुविधा या गेल्या पाच वर्षामध्ये दिली नाही वडगाव शिरी स्वतः गाव त्या गावामध्ये गेले अनेक वर्षापासून लोकांच्या घरामध्ये पाणी घुसतं त्यांच्या म्हणजे पार्किंगमध्ये पाणी असतं खरं अण्ण तुमची देखील सरकार होते अडीच वर्ष तुम्ही देखील सत्तेत होता तेव्हा का नाही सोडले असं विरोधकांकडून तुमचे टीका होती तुमच्यावर बघा गेले अडीच वर्षामध्ये जर आपण पाहिलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्या मतदार इतका फ संघा इतका कुठेही निधी पुणे शहरामध्ये कोणत्याही आमदाराला असं आला असेल तर मला तुम्ही द दर, दर निदर्शनात आणून द्या त्याच्यामध्ये आपण बरेचसे कामं केली पण महानगरपालिकेच्या माध्यमातली जी कामं आहे ती सत्ता यांची होती पालिकेत जरी राज्य सरकारमध्ये आम्ही होती आम्ही नामनी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून फ्लायओव्हर्सला बजेट तरतूद करून दिली त्याच पद्धतीने ह्याला लोगावचं पण डी पी आर पाण्याचा रेडी करून ठेवलेला आहे नदीकाठच्या रस्त्याचं पण टेंडर बजेट अर्थात मूलभूत सुविधा दे, देखील तुम्हाला मिळत नाही अध्यक्ष साहेब आपण बघतो की तुम्ही इथं उपोषणाला बसलायत आंदोलन करताय वाटतंय यातून मार्ग निघाली या तुम्ही सातत्याने आंदोलन करताची पाच वर्ष या शहरामध्ये भाजपची सत्ता होती देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांना वडगाव शिरीतला पराभव हा टोचलेला आहे त्याच्यामुळे महापालिकेच्या सत्तेच्या माध्यमातून इथल्या महापालिका आयुक्तांच्यावर कायम प्रेशर ठेवत त्यांनी सुनील अण्णा टिंगर यांच्या मतदारसंघातल्या विकास कामांना खीळ घालण्याचं काम केलेलं आहे आजच्या सगळ्या विकास कामांना ब्रेक देण्याचं काम आताचे पालकमंत्री चंद्रकांतजी पाटील यांनी केलेलं आहे ह्यांनी संकुचित वृत्ती सोडावी आता आमच्या सोडा या प्रशासनावर आणि या राज्य सरकारवर विश्वास राहिलेला नाहीये नागरिकांनी आता रस्त्यावर येऊन या सरकारला घेरण्याची तयारी दाखवलेली आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर महापालिका आयुक्तांनी आणि पालकमंत्र्यांनी याच्यामध्ये कामाला कुठेतरी ग्रीन सिग्नल दिला नाही तर पुणेकर त्यांना रेड सिग्नल देतील एवढं नक्की आहे अन्न तुम्ही तर बरेचदा म्हणजे वेगवेगळ्या प्रश्नासाठी जाता आता सुद्धा तुम्ही निवेदन दिलं असेल या आंदोलनासाठी इतर जे कामं राहिलेली आहेत पण पण वाटतं का होईल काय बदल आयुक्त तर नाही दिसत आतमध्ये आता एक लक्षात घ्या वर्षभरात वर्षावर विधानसभेच्या निवडणूक आलेल्या आहेत गेल्या साडेतीन चार वर्षामध्ये सुनील टिंगरेंनी त्या मतदारसंघामध्ये केलेली कामं आणि त्या राहिलेल्या कामांचा पाठपुरावा अतिशय जोरदार पद्धतीने करत आहेत ही त्यांनी जी कामं केलेली आहेत ती सर्व जर कामं झाली ते येणारी निवडणूक भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी अवघड होणार आहे हे लक्षामध्ये घेऊन राजकारण म्हणून भारतीय जनता पक्ष महानगरपालिकेवरती दबाव आणत आहे की सुनील टिंगरेंनी जी जी कामं मंजूर करून घेतलेली आहेत राज्य सरकारकडनं किंवा डीपीडीसी मधून ती कामं होणार नाहीत हे जाणीवपूर्वक करतात या सगळ्या पाठीमागे भारतीय जनता पक्ष आहे तुम्ही आयुक्तांना सांगितलं आयुक्त आले का भेटायला तुम्ही आमदार म्हणून इथं आंदोलन करताय लाक्षी उपोषण करताय सकाळी आयुक्तांचा फोन आला होता त्यांचे कोण फॅमिली मेंबर आलेत ते कोण बाहेर आहेत परंतु त्यांनी मला या ठिकाणी फोन करून विनंती केली होती की के आपण आंदोलन करू नये परंतु त्यांना मी ठामपणे सांगितलं आहे जोपर्यंत मला लेखी तुमच्याकडनं उत्तरं मिळत नाही माझ्या प्रश्नांची तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील है कि तर आपण बघतोय की स्वतः आमदार असतील इतर पदाधिकारी राष्ट्रवादीचे या ठिकाणी सगळे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि अशा पद्धतीने महानगरपालिकेच्या बाहेर त्यांचे मूलभूत सुविधा जे त्यांच्या प्रभागामध्ये मिळत नाहीत त्यांच्या मतदारसंघामध्ये मिळत नाहीत त्या मिळाव्या यासाठी अशा पद्धतीने आंदोलनची वेळ या आमदारांवर आली आहे कॅमेरामॅन राजेश बिटकर मी मिकी घई एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट